खूप वेळा असं पाहायला मिळतं की जो जास्त देवाची पूजा अर्चा करतो तोच सगळ्यात जास्त दुःखी असतो. तर दुसरीकडे एखादा नास्तिक माणूस जो देवावर विश्वास ठेवत नाही, कधी पूजा अर्चा करत नाही, कधी संतांची संगत करत नाही, तो सगळ्यात सुखी जीवन जगतो. हे सर्व पाहून कधी कधी असं वाटतं की देवच चुकीचा आहे, देवाचा न्यायच चुकीचा आहे. हे असं प्रत्येकाच्याच जीवनात घडतं. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला यामागील कारण सांगणार आहोत. भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतः याचं उत्तर दिलं आहे. अखेर जास्त पूजा अर्चा करणारे लोक दुःखी आणि त्रस्त का असतात? याचं उत्तर भगवान श्रीकृष्ण यांनी श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून स्पष्टतेने दिलं आहे. तर चला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही देखील भगवान श्रीकृष्णाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. तर चला आजच्या प्रस्तुतीला सुरुवात करूया. मित्रांनो, गोष्ट द्वापार युगाची आहे, जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात संवाद चालू होता. तेव्हा अर्जुनने भगवान श्रीकृष्णांना विचारलं, माधव, जे लोक जास्त पूजा अर्चा करतात ते बहुतांशी दुःखी आणि त्रस्त का असतात? यामागचं कारण काय आहे? तर दुसरीकडे जे लोक देवाचं नावही घेत नाहीत, देवाचं स्मरण करत नाहीत आणि नेहमी चुकीच्या कामात गुंतलेले असतात त्यांना मी सुखी पाहतो. यामागचं रहस्य मला समजवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी एक छोटीशी कथा सांगून अर्जुनला उत्तर दिलं. चला जाणून घेऊया त्या छोट्या कथेबद्दल. एका गुरुचे दोन शिष्य होते. दोघेही शिकलेले विद्वान होते. दोघांमध्ये फक्त इतकाच फरक होता की एक देवावर विश्वास ठेवणारा होता आणि दुसरा देवावर विश्वास न ठेवणारा, म्हणजेच नास्तिक होता. पहिला शिष्य जिथे जिथे देवाची कथा होई, जिथे सत्संग होई किंवा भजन होई, तिथे धावत जाऊन पूजा अर्चा करत असे. दुसरा शिष्य या सर्व गोष्टींपासून दूर राहिला होता. तो दारू प्यायचा, वेश्यांसोबत रमायचा, एकंदरीत काय तर त्याच्यात सगळ्या वाईट सवयी होत्या. एके दिवशी असं झालं की दुसरा शिष्य दारू प्यायल्यावर मद्यधुंद अवस्थेत पायी चालत घरी जात होता. अचानक त्याला रस्त्यात पैशांनी भरलेली एक पिशवी सापडली. त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. तो जोरजोराने ओरडून सगळ्यांना सांगू लागला, माझ्या हाती आज पैशांनी भरलेली पिशवी लागली. माझं जीवन यशस्वी झालं. आता या पैशांनी मी माझ्या जीवनाच्या गरजा पूर्ण करीन. दरम्यान दुसरा शिष्य मंदिरात भजन करून घरी परतत होता. अचानक त्याच्या पायाला एक मोठं काटं लागलं आणि त्याच्या पायातून रक्त बाहेर येऊ लागलं. त्याचवेळी दुसरा शिष्यही तिथे पोहोचला आणि हसत हसत म्हणाला, का रे, तूच ना जो सगळ्यात जास्त पूजा अर्चा करतोस, देवाचं भजन करतोस? काय दिलं तुझ्या देवाने तुला? मला बघ, मी कधी मंदिरात गेलो नाही, न मी कोणतं चांगलं काम केलं. माझ्या घरी देवाचं मंदिरही नाही. मी कधी सत्यनारायणाची पूजा केली नाही. देवासमोर कधी माथा टेकवला नाही. तरी मी किती संपन्न आणि श्रीमंत आहे. माझ्याकडे पैशांची कमी नाही. सगळ्यात जास्त सुखी जीवन मीच जगतोय. चांगल्या शिष्याला त्याची वागणूक खटकली. त्याने मनात विचार केला, होय, हा खरंच बोलत आहे. मी किती पूजा करतो आणि तो काहीच करत नाही, तरीही तो किती सुखी आहे. इतकं विचार करून तो त्यांच्या गुरूंकडे गेला आणि तोच प्रश्न त्यांना विचारला. गुरुजी हसून म्हणाले, देव जे करतात ते चांगल्यासाठीच करतात. ज्याची जशी पात्रता असते त्यानुसार त्याला फळ मिळतं. आता मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुला माहिती आहे का, देवाने तुझ्या पायातच काटा का टोचला आणि त्याला पैशांनी भरलेली पिशवी का मिळाली? ऐक, तू मागील जन्मात खूप पाप केलं होतं म्हणून तुझी आज मृत्यू होणार होती, परंतु तुझा काळ आज एका काट्यापर्यंत थांबला. याप्रकारे त्याचे डोळे उघडले आणि तो पुन्हा आपल्या पूजा अर्चेत गुंतला. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा ईश्वर आपल्याला सांगण्यापेक्षा जास्त ऐकतो. जिथं का आपण विचारतो त्यापेक्षा जास्त उत्तर देतो आणि जिथं का आपण कल्पना करतो त्यापेक्षा जास्त आपल्या वेळेनुसार आणि आपल्या मार्गाने देतो. काळाचं चक्र खूप वेगाने फिरतं, म्हणून न बलाचा गर्व करावा न धनाचा. जीवनात वाणीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, कारण वाणीने दिलेले घाव कधीही भरू शकत नाहीत. जीवनात कधी संधी मिळाली
तर कोणाचा तरी सारथी होणं सोडू नका. जसं पाण्याला दुधात मिसळलं तर ते दूध होतं आणि तेच पाणी चिखलात मिसळलं तर चिखल होतं. नेहमी तेच काम करा जे योग्य आहे ते करू नका जे सोपं आहे. गरिबी आणि जवळिकीने शिकवलेला धडा माणसाला आतून बदलण्यास भाग पाडतो. ज्या पद्धतीने तुम्ही बोलता त्याच पद्धतीने ऐकायला देखील आवडायला हवं. ईश्वराला तुमचा सर्वात जवळचा मित्र बनवा, कारण परमात्माच असा आहे जो तेव्हाच साथ देतो जेव्हा सारी दुनिया आपली साथ सोडते. अशा लोकांशी मैत्री करा जे तुम्हाला अधिक चांगलं बनवण्यासाठी प्रेरित करतात, जे तुम्हाला आपल्या जबाबदारीत धरतात आणि तुमची काळजी घेतात, जे तुम्हाला आपलं समजतात आणि घरातल्यासारखं वाटू देतात, जे तुमची मदत करतात आणि तुम्हाला समजून घेतात. श्रीमंती आणि गरिबीशी याचा काही संबंध नाही. महालातही राहणारे रडतात आणि नशिबात आनंद असेल तर झोपडीतही हास्य घुमते. विश्वासात ती शक्ती आहे ज्याने अंधारलेल्या जगातही प्रकाश आणता येतो. विश्वासाने दगडाला देव बनवता येतो आणि विश्वासाने देवाने घडवलेल्या माणसाला दगड बनवता येतं. कोणाच्या आठवणीत तडफडून मरण्यापेक्षा आपल्या ताकदीला आपल्या ध्येयावर लावा आणि एवढे यशस्वी व्हा की एक दिवस तुम्हाला सोडणारा पश्चाताप करेल. यशस्वी व्यक्तीची चमक लोकांना दिसते, पण त्याने किती अंधार पाहिले आहेत हे कोणालाही माहीत नसतं. जर स्वप्न सत्य होत नसतील तर मार्ग बदलाच सिद्धांत नाही. माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून तेवढा थकत नाही जितका चिंता आणि रागाच्या एका क्षणात थकतो. हे विचारू नका की एक महिन्यात किंवा एक वर्षात काय होऊ शकतं, तर हे विचार करा की 24 तासांत काय शक्य आहे. एखाद्याचं खरं रूप तेव्हाच उघड होतं जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी महत्त्वाचे नसता. एका मिनिटात आयुष्य बदलत नाही, पण एका मिनिटात विचारपूर्वक घेतलेला निर्णय आयुष्य नक्कीच बदलू शकतो. आज आम्ही तुमच्यासाठी काही असे मौल्यवान विचार घेऊन आलो आहोत जे तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा संचार करतील. हे प्रेरणादायी विचार फक्त तुमच्या जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करत नाहीत, तर तुम्हाला नवी दिशा आणि ऊर्जा देखील देतात. आम्ही तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या अनमोल विचारांचा आनंद घ्या. श्रीकृष्ण म्हणतात की जसं उकळत्या पाण्यात कधीच सावली दिसत नाही, त्याच्याप्रमाणे अस्वस्थ मनाने कधीच समस्येचं समाधान मिळणार नाही. म्हणून शांत मनाने विचार करा, तुम्हाला प्रत्येक समस्येचं उत्तर मिळेल. कोणाचा हात तेव्हाच धरा जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर प्रत्येक क्षण निभावू शकता. जे काही तुम्हाला मिळतं तेच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. तुम्ही ते जाणत नाही, पण देणारा पूर्णपणे जाणतो. श्रीकृष्ण म्हणतात की प्रतीक्षा करणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणारे मागे सोडून जातात. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही तोपर्यंत तुम्ही हरू शकत नाही. कोणाला हरवणं खूप सोपं आहे, पण कोणाला जिंकणं खूप कठीण आहे. गेलेल्या कालाची आठवण करू नका आणि नशिबात जे लिहिलं आहे त्याची तक्रार करू नका. जे होणार आहे ते होणारच आहे, म्हणूनच उद्याच्या चिंतेत आजचे हसू बर्बाद करू नका. जिथं तुमची किंमत नाही तिथं जाऊ नका आणि जो ऐकायलाच तयार नाही त्याला समजवण्याचा प्रयत्न करू नका. जर कोणी पश्चाताप करत नाही तर त्याच्यासोबत राहू नका. जो सत्यावरही रागावतो त्याला मनवण्याची गरज नाही. या जगाचा नियम हाच आहे की गप्प रहा आणि आपल्या मनातली गोष्ट कुणाला सांगू नका. प्रत्येक अश्रू डोळ्यातच ठेवा, प्रत्येक वेळी सर्वांना दाखवू नका. प्रत्येक व्यक्ती इथं स्वतःसोबत मीत घेऊन चालतो, म्हणून प्रत्येक जखम सगळ्यांना दाखवू नका. जीवन रस्त्यासारखं असतं, कधीच सरळ नसतं. थोडं चालल्यानंतर वळण नक्कीच येईल, म्हणून धैर्याने चालत रहा, कारण तुमच्या जीवनाचं सुखद वळण तुमची वाट पाहतंय. जर अडचणी दरवाजावर टकटक करत असतील तर घाबरू नका. निडरपणे दरवाजा उघडा, कारण यश नेहमी वेश बदलूनच येतं. लक्षात ठेवा, भीतीच्या पलीकडेच विजय असतो. वेळ जेव्हा बदलतो तेव्हा सर्व काही बदलून जातं, म्हणूनच चांगल्या दिवसांत गर्व करू नका आणि वाईट दिवसांत संयम ठेवा. म्हणतात की सत्याचं काहीही सामर्थ्य नाही, पण आजच्या काळात खोटं ओळखणं खूप अवघड झालं आहे. शहरात माणसं खूप आहेत, पण खरी माणसं कमी आहेत. खेत त्या डोळ्यांसाठी आहे जे फक्त तेच पाहतात जे पाहायचं असतं, आणि खेत त्या कानांसाठी आहे जे फक्त तेच ऐकतात जे ऐकायचं असतं. खेत त्या जिभेसाठी आहे जी फक्त स्वतःमध्येच बोलते,
मनापासून प्रार्थना करा तेव्हाच ती खरी प्रार्थना मानली जाते। पालकांची सेवा ही एक अमानत आहे। जेव्हा तुमच्या पापांचा हिशोब उघडला जाईल तेव्हा पालकांची सेवा तुमची जामीन ठरेल। या छोट्याशा जीवनात इथे अडचणी खूप आहेत आणि तमाशा पाहणारी माणसंही खूप आहेत। आपणच आपलं जीवन गुंतागुंतीचं करतो, नाहीतर जीवनाचे नकाशे खूप सोपे असतात। वरच्याचा खेळही अजब आहे। लिहतोसुद्धा तोच, पुसतोसुद्धा तोच, भटकवतोसुद्धा तोच आणि मार्ग दाखवतोसुद्धा तोच। जीवनाच्या कठीण काळात तो दिसत नाही पण सोबत मात्र नक्कीच देतो। अजब काळ आहे। प्रत्येक जण असंच विचार करतो की गाव जळलं तरी त्याचं घर वाचावं। अशाच शर्यतीत सगळे गुंतले आहेत। एवढा पैसा कमवू नका की तो पाप बनावा आणि एवढा खर्च करू नका की तो कर्ज बनावा। एवढं खाऊ नका की आजारपण येईल आणि एवढं बोलू नका की कलह होईल। एवढं चालू नका की उशीर होईल आणि एवढं विचार करू नका की चिंता बनावी। स्वतःच्या प्रगतीवर एवढं लक्ष द्या की दुसऱ्यांच्या चुकांवर बोलण्याचा वेळच न मिळावा। असंभव हा शब्द फक्त भ्याड लोकच वापरतात। धाडसी आणि बुद्धिमान लोक स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात। योग्य वेळेची वाट बघू नका कारण योग्य वेळ कधीच येत नाही। सल्ल्यापेक्षा अनुभवाच्या धक्क्याने मन अधिक मजबूत होतं। जिथं विश्वास असतो तिथं सुकूनही असतो। हसणं चांगली गोष्ट आहे पण दुसऱ्यांवर हसणं नाही। नाते तोडण्यासाठी लोक चुकीचे आरोपसुद्धा लावतात। कोणी तुमची साथ देणार नाही। तुम्हाला स्वतःचं लढावं लागेल आणि स्वतःचं सावरावं लागेल। अहंकार आणि संस्कार यांत तितकाच फरक आहे की अहंकार दुसऱ्यांना वाकवून आनंदी होतो तर संस्कार स्वतः वाकून आनंदी होतो। जगात दोन प्रकारची माणसं असतात। एक ते जे छोट्याशा अडचणीत घाबरतात आणि दुःखी होतात आणि दुसरे ते जे कितीही मोठ्या अडचणी येऊ देत खुश राहतात आणि स्वतःला सावरतात। काही लोक असतात ज्यांच्याकडे सगळं असतं तरीही ते दुःखी असतात आणि काही जण ज्यांच्याकडे काहीही नसतं तरीही ते खुश राहतात। पडणं हे चांगलंच आहे कारण त्यातून आपली लायकी समजते। जेव्हा आपण हात पुढे करतो तेव्हाच खऱ्या माणसांची ओळख होते। जगात सर्वात महाग गोष्ट म्हणजे सुकून। जर विश्वास देवावर असेल तर तेच नशीब मिळेल जी लिहिली आहे आणि जर विश्वास स्वतःवर असेल तर देव तेच नशीब लिहिल जे तुम्ही इच्छिता। श्रीकृष्ण म्हणतात, ज्याने हे शिकून घेतलं आहे की कधी कुठे आणि कसं बोलायचं त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। जसं बाण कमानीतून सुटल्यावर परत येत नाही तसंच जिभेने उच्चारलेले शब्द परत येत नाहीत। म्हणूनच बोलताना नेहमी विचारपूर्वक बोला। लक्षात ठेवा, इज्जत माणसाची नसते तर त्याच्या गरजेची असते। गरज संपली की इज्जतही संपते। जो माणूस नेहमी तक्रारींनी भरलेला असतो तो कधीच खुश राहू शकत नाही पण जो माणूस कृतज्ञतेने भरलेला असतो तो नेहमी खुश राहतो। त्याच्या जीवनात तुम्हाला सुकून आणि शांती नक्कीच मिळेल। या धरतीवर आजपर्यंत असा माणूस जन्माला आलेला नाही ज्याच्या जीवनात कधी दुःख आलेलं नाही। तो मग जगातला सर्वात श्रीमंत असो किंवा सर्वात गरीब। इतकं की भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णांनाही त्यांच्या जीवनात अनंत दुःख आणि कठिनाईंचा सामना करावा लागला। पण असं म्हटलं जातं की ज्या दृष्टिकोनातून तुम्ही या जगाकडे पाहता जगही तुम्हाला तसंच दिसतं। म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत खुश राहायला शिका कारण आनंद हीच गोष्ट आहे जी तुम्हाला आशा आणि ताकद देते। विचार जर सुंदर असतील तर प्रत्येक गोष्ट चांगली वाटू लागते। सत्य सुंदर असो वा नसो पण शब्द सुंदर असणं अत्यंत आवश्यक आहे कारण लोक चेहऱ्यांना विसरू शकतात पण शब्दांना नाही। खोट्या शपथेने माणूस कधीच मरत नाही पण विश्वास नक्कीच मरतो। छोटी असो पण स्वतःची वेगळी ओळख नक्कीच निर्माण करा। आळसाला आजपासूनच दूर करा नाहीतर तो हळूहळू तुम्हाला नष्ट करेल। जर यशाच्या दरवाजापर्यंत पोहोचायचं असेल तर मेहनतीची चावी नक्कीच फिरवावी लागेल। जर कोणी तुमच्यामुळे त्रासलेलं असेल तर त्याला सोडून द्या कारण ओझं होण्यापेक्षा आठवण बनणं चांगलं आहे। जीवन जगण्यासाठी संकटांचे येणं निश्चित आहे कारण मृत्यूनंतर जळण्याचं देखील भान नसतं। सर्वांना खुश ठेवणं म्हणजे जिवंत माशांना तराजूत तोलण्यासारखं आहे। एकाला बसवा तर दुसरा उडी मारतो। त्यांच्यापासून घाबरण्याची गरज नाही। जे वाद घालतात तर त्यांच्यापासून घाबरा जे फसवतात।
या जगात कुणाशीही स्वतःची तुलना करू नका। जर तुम्ही असं करता तर स्वतःचा अपमान करता। कोणाच्या गुलामीत खुश राहण्यापेक्षा स्वतंत्र होऊन आपल्या दुःखांचा सामना करा। जीवनात कितीही कष्ट असले तरी जर तुम्ही स्वतंत्र असाल तर तुम्ही खरे माणूस आहात। आवश्यक नाही की जो गोड बोलतो तो चांगला असेल। आजकाल षड्यंत्र रचणारे देखील गोड बोलतात। तुमच्या आयुष्यात योग्य लोकांच्या शोधात राहू नका, स्वतःच योग्य बना। कदाचित तुम्हाला मिळून कोणाची तरी शोध पूर्ण होईल। इतरांवर विश्वास ठेवलात तर पराभव होईल आणि स्वतःवर विश्वास ठेवलात तर विजय होईल। नशीब आणि पत्नी त्रास देत असतील पण जेव्हा साथ देतात तेव्हा जीवन बदलून जातं। ही नादानी ही खूप बेमिसाल आहे, काळोख मनात आहे आणि दिवा मंदिरांमध्ये लावतात। जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घ्यायला हवा। मूर्खांकडून कौतुक ऐकण्यापेक्षा ज्ञानी व्यक्तीचे ओरडणे ऐकणं चांगलं आहे। यशस्वी व्यक्ती नेहमी खुश राहणार नाही, पण खुश राहणारा माणूस नक्कीच यशस्वी होतो। ज्या दिवशी तुम्ही तुमच्या हास्याचे मालक व्हाल त्या दिवशी कोणीही तुम्हाला रडवू शकणार नाही। स्वतःला एवढं काबिल बनवा की आज जे लोक तुमचा उपहास करतात तेच उद्या तुमची उदाहरण देतील। नात्यांची खोली जितकी जास्त असते अपेक्षा तितक्याच वाढतात, आणि जेव्हा अपेक्षा वाढतात तेव्हा दुःख देखील खोलवर जातं। हजार चाहणाऱ्यांमध्ये एक निभावणारा चांगला असतो। खोल विचार समजण्यासाठी स्वतः खोल असावं लागतं आणि हे तोच करू शकतो ज्याने खोल जखमा अनुभवल्या असतात। सूजन व्यक्तीसोबत काही मिनिटांची चर्चा हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा चांगली असते। काही स्वार्थी लोक जर जीवनात आले नसते तर जीवन एवढं वाईट नसतं। ज्यांना तुम्ही आपलं बनवलं त्यांनीच आपले रंग दाखवले। अशा स्वार्थी मैत्रीची गरज नाही, जी वेळ आणि परिस्थितीनुसार बदलते। एकटेपणा स्वार्थी लोकांपेक्षा 100 पट चांगला आहे। या जगाची एकच रीत आहे, ज्याचं महत्त्व त्याच्यावर प्रेम ठेवा। पाऊल पुढे टाका, मागे ओढण्यासाठी अनेक लोक तयार आहेत। आपल्या फायद्याशिवाय कोण कोणाची काळजी घेतो? जेव्हा झाड सुकून जातं तेव्हा पक्षी देखील त्याला पसंत करत नाहीत। मला अशा लोकांचा तिरस्कार आहे जे सोबत देण्याचं वचन देतात पण कठीण काळात बदलतात। अशा लोकांना स्वार्थी म्हणता येणार नाही जे आपल्या आनंदापेक्षा दुसऱ्यांच्या दुःखात आनंद घेतात। ते खरेच सर्वात मोठे स्वार्थी असतात। वाईट काळात जे तुमच्या चुका मोजायला लागतात त्यांच्यापेक्षा मोठा स्वार्थी कोणी नाही। नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका, कारण चांगले लोक आयुष्यात वारंवार येत नाहीत। प्रेम फक्त आपल्या कामाशी आणि देवाशी करा, कारण हे कधीही धोका देत नाहीत। गरिबांच्या घरी जितका मान आणि सन्मान मिळतो तितका श्रीमंतांच्या घरी मिळत नाही। तुमची काबिलियत एवढी मजबूत बनवा की लोक आपोआप तुमच्याकडे येतील। बुद्धी सर्वांकडे असते, पण आता चतुराई दाखवायची की प्रामाणिकपणा हे आपल्या संस्कारांवर अवलंबून असतं। पण चतुराई 4 दिवस चमकते तर प्रामाणिकपणा आयुष्यभर। तुमची आर्थिक स्थिती गुप्त ठेवावी लागते। जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याकडून उधार मागू लागतात, आणि जर वाईट असेल तर तुम्हाला सन्मान दिला जाणार नाही आणि लोक तुमची साथही सोडून देतील। म्हणूनच सुख आणि दुःख फक्त स्वतःकडेच ठेवावं। सल्ला देण्यासाठी हजारो लोक येतात, पण जेव्हा साथ देण्याची वेळ येते तेव्हा फक्त देवच साथ देतो। जिंकल्यानंतर सारी दुनिया गळ्यात पडते, पण जे आज तुमच्यासोबत आहेत ते उद्या तुमच्या विरोधात जाऊ शकतात। बिनकामाचं कोणीही तुमचा सन्मान करणार नाही, पण स्वतःला एवढं काबिल बनवा की लोक बिनकारणाने तुमचा सन्मान करतील। भगवान म्हणतात, झोपण्याआधी सर्वांना माफ करा आणि तुमच्या जागण्यापूर्वी मी तुम्हाला माफ करेन। भगवान ऑक्सिजन असारखे आहेत जे तुम्ही पाहू शकत नाही, पण त्यांच्याशिवाय जगणं अशक्य आहे। या जगात सर्व काही मिळू शकतं, पण माणसाला स्वतःची चूक दिसत नाही। जितकी गर्दी वाढत आहे या संसारात तितकेच लोक एकटे होत चालले आहेत। जीवनाला इतकं गंभीरपणे घेण्याची गरज नाही, इथून कोणीही कायम जिवंत राहणार नाही। लोकांची कमाई छोटी किंवा मोठी असू शकते, पण पोळीचा आकार सर्व घरांत एकसारखाच असतो। माणसाची इच्छा आहे की त्याला उडण्यासाठी पंख मिळावेत, आणि पक्ष्यांची इच्छा आहे की त्यांना राहण्यासाठी घर मिळावं। कर्मांमुळेच माणसाची ओळख होते, महागड्या कपड्यांत पुतळेही सजतात। या संसारात कोणीही कोणाचा खरा साथीदार नसतो।
मृतदेहाला स्मशानात ठेवून स्वतःचे लोक विचारतात अजून किती वेळ लागणार. असंभव हा शब्द फक्त भ्याड लोकच वापरतात. धाडसी आणि बुद्धिमान लोक आपला मार्ग स्वतः तयार करतात. कमजोर व्यक्तीशी वैर करणं खूप धोकादायक असतं, कारण तो त्यावेळी हल्ला करू शकतो ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तुमचं जीवन एका ध्येयावर ठरवा, तुमचं संपूर्ण शरीर त्या एकाच ध्येयात झोकून द्या आणि इतर सर्व विचारांना तुमच्या जीवनातून दूर करा. हीच यशाची गुरु किल्ली आहे. जर तुमच्यासमोर कोणतीही समस्या आली नाही तर तुम्ही नक्कीच चुकीच्या मार्गावर चालत आहात असं समजा. जीवनात जेव्हा आपण वाईट काळातून जातो तेव्हा मनात हा विचार येतो की देव माझ्या समस्या का पाहत नाही, माझ्या समस्या दूर का करत नाही. पण सुख दुःख हे आपल्या जीवनाचा भाग आहेत. जीवन आहे तर समस्याही असतीलच. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा एक दरवाजा कधीच बंद होत नाही आणि तो म्हणजे देवाचा दरवाजा. आशा देवाकडून ठेवा, जगाकडून नाही. कोणीतरी विचारलं, भक्ती म्हणजे काय? फारच सुंदर उत्तर आलं, भक्ती हात पायांनी होत नाही, नाहीतर अपंग कधी भक्ती करू शकले नसते. भक्ती डोळ्यांनीही होत नाही, नाहीतर सूरदास भक्ती करू शकले नसते. भक्ती बोलणं आणि ऐकण्यानेही होत नाही, नाहीतर गुंगे बहिरे भक्ती करू शकले नसते. आणि भक्ती धन आणि ताकदीनेही होत नाही, नाहीतर गरीब आणि कमजोर कधी भक्ती करू शकले नसते. भक्ती ही फक्त भावाने होते. एक अनुभव आहे भक्ती, जो हृदयातून येऊन विचारांमध्ये येतो आणि आपलं प्रेम परमात्माशी जोडून नात्यात बदलतो. भक्ती ही भावाचा खरा सागर आहे. जीवनाचा मार्ग तयार केलेला मिळत नाही, तो स्वतः बनवावा लागतो. लोक म्हणतात, माझं हृदय दगडाचं आहे म्हणून ते वितळत नाही. गर्विष्ठ माणसासाठी कोणताही देव नसतो आणि रागीट माणसाचा कोणताही मित्र नसतो. गैरसमज ज्याच्याशी आहे त्याच्याशीच बोलावं. इतरांशी बोलाल तर गोष्टी वाढतील. विजय अधुरे वाटते जर कौतुक करणारा तुमच्यासोबत नसेल. दुःख सांगून बदनाम होण्यापेक्षा हसून शांत राहणं चांगलं. मजाक तर नंतर केला जातो, आधी लोक तुम्हाला आपलंसं करतात. कधी कधी मनाला समजावणं चांगलं असतं, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला आनंद देत नाही. जे लोक स्वतःच्या चुका मान्य करत नाहीत ते तुम्हाला आपलं कसं मानतील? आजकाल लोक हक्क सांगायला तर शिकले आहेत पण नाती निभवायला नाही शिकले. मला वाट पाहायची जीवनाच्या शेवटच्या पानांची. ऐकलंय की शेवटी सगळं ठीक होतं. स्त्रिया कुठं हरतात? त्यांना हरवलं जातं. लोक काय म्हणतील असं सांगून त्यांना घाबरवलं जातं. जेव्हा तुम्ही काही चांगलं किंवा वाईट करता असं वाटतं की कोणी पाहत नाही, पण देव नेहमीच तुम्हाला पाहत असतो. मिठाकडून शिकूयात. मिठीनेही फळं स्वादिष्ट होतात, पण माणूस गोड खाऊनसुद्धा विष उगाळतो. जेव्हा माणूस जन्माला येतो त्याच्याकडे श्वास असतो पण नाव नसतं. जेव्हा तो मरतो त्याच्याकडे नाव असतं पण श्वास नसतो. या प्रवासालाच जीवन म्हणतात. रावणाच्या जीवनातून हे शिकावं. भाऊ असो किंवा मित्र, आपलं राज्य आपल्याजवळच ठेवा. प्रत्येकजण डोळ्यांचे अश्रू आणि हृदयातील भाव समजू शकत नाही. जीवन नेहमी तिथेच आपल्याला अपमानित करतं जिथून आपल्याला चांगल्याची अपेक्षा असते. जोपर्यंत एखादं काम केलं जात नाही तोपर्यंत ते अशक्य वाटतं. मातीचं माठं आणि कुटुंबाची किंमत निर्माण करणाऱ्यालाच कळते, तोडणाऱ्याला नाही. भगवान म्हणतात, कोणाचं हृदय दुखावून कधीच स्वतःसाठी आनंदाची अपेक्षा करू नका. नेहमी इतरांपेक्षा स्वतःकडूनच अपेक्षा ठेवा, कारण इतरांपासून अपेक्षा दुःख देतात तर स्वतःकडून अपेक्षा प्रेरणा देतात. शब्दांमध्ये एवढी ताकद असते की ते कोणाचं जीवन बनवू शकतात किंवा बिघडवू शकतात, नाती जोडू शकतात किंवा तोडू शकतात, मनाचं दुःख दूर करू शकतात किंवा ते वाढवू शकतात. जेव्हा जीवन तुम्हाला दुसरा संधी देतं तेव्हा जुन्या चुका पुन्हा करायच्या नाहीत. वेळ आणि नशिबावर कधीच गर्व करू नका, कारण सकाळ त्यांचीही होते ज्यांचे दिवस वाईट असतात. नाती कोणतीही असोत त्यांचा पासवर्ण विश्वास असतो. माणूस नेहमी दोन गोष्टींनी हारतो, एक त्याच्या कुटुंबाने आणि दुसरं त्याच्या प्रेमाने. जो इतरांच्या प्रगतीवर जळतो त्याच्यासाठी कोणताही उपाय नाही. खूप मजबूत होतात ते लोक ज्यांच्याकडे हरवायला काहीच उरलेलं नसतं. लक्षात ठेवा, जो सर्वांचा होतो तो कधीच कोणाचाच राहत नाही. काही नाती तुटतात पण संपत नाहीत.
काही चुका माफ करणं तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. चांगल्या माणसांची एकच कमजोरी असते, ते सर्वांना चांगलं समजतात. जो माणूस सहन करणं जाणतो तो कधीच हरू शकत नाही. दिल दुखावणाऱ्या गोष्टी बोलू नका, कारण वेळ तर निघून जातो पण त्या गोष्टी नेहमी लक्षात राहतात. जीवनात सगळ्यात जास्त आनंदी ते लोक असतात जे एकटे राहण्याचं कौशल्य शिकतात. मित्र श्रीमंत किंवा गरीब असणं महत्त्वाचं नाही, पण वाईट काळात तो तुमची किती साथ देतो हे खरोखर महत्त्वाचं आहे. चुकांवर ओरडण्याऐवजी जर कोणी प्रेमाने हात धरून समजावलं तर ते खूप छान वाटतं. ज्यांना खरंच बोलणं येतं ते बहुतेक वेळा शांत राहतात. मदत करण्यासाठी श्रीमंत असणं गरजेचं नाही, तर मदत करण्याची इच्छा असणं गरजेचं आहे. लोकही कमाल करतात, अपेक्षा माणसाकडून ठेवतात आणि तक्रारी देवाकडे करतात. नाती हळूहळूच संपतात, पण अचानक लक्षात येतं. काही लोक चपलेसारखे असतात, सोबत असतात पण मागून चिखल उडवतात. ती नाती खूप कमकुवत असतात जी दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन तोडली जातात. विचारांचा फरक असतो, अन्यथा समस्या तुम्हाला कमकुवत करत नाहीत तर मजबूत बनवतात. कर्मांना घाबरा, देवाला नाही, कारण देव माफ करतो पण कर्म नाही. सगळं काही करा पण कोणाची निंदा करू नका, कारण निंदा तुम्हालाही वाईट बनवते. दुनिया खूप विसरभोळी आहे, ती फक्त तेवढंच लक्षात ठेवते जेवढ्या तिचा स्वार्थ पूर्ण होतो. नाव आणि बदनामी या तेवढाच फरक आहे. नाव स्वतः मिळवावं लागतं आणि बदनामी लोक तुम्हाला मिळवून देतात. कधी फुरस्तीत स्वतःच्या चुका आणि उणीवांवर विचार करा, इतरांना आरसा दाखवण्याची सगळी हौस संपून जाईल. एकसारख्या दिसणाऱ्या माचिसच्या काड्या असतात, पण काहींनी दिवे पेटवले आणि काहींनी घरं जाळली. स्वतःला व्यस्त ठेवायला शिका, कारण चिंता करून काहीच मिळत नाही. जरा जरी आनंद असला तरी तो सुद्धा दूर होतो. शहरांची रोशनी खूप अजब आहे, प्रकाश असूनही चेहरे ओळखता येत नाहीत. नशिबाच्या रेषांवर विश्वास ठेवणं सोडून द्या, कारण लोक बदलू शकतात, तर नशीब काय चीज आहे. काही गोष्टी सहन करणं शिकायला हवं, कारण आपल्यातही अनेक उणीवा आहेत ज्या इतर सहन करतात. आनंदाला काही मार्ग नसतो, आनंदी राहणं हेच एक मार्ग आहे. कशाचाही पश्चाताप करू नका. जर ती गोष्ट चांगली असेल तर उत्कृष्ट आहे, आणि जर वाईट असेल तर ती एक अनुभव आहे. आधी स्वतःकडे लक्ष द्या, मग इतरांना ज्ञान द्या. कधी कधी नीच लोकांचा इलाज नीच मार्गानेच करावा लागतो. मी नेहमी कन्फ्यूज असतो की जास्त सुखी कोण आहे, सोन्याच्या साखळीवाला की साखळीविना शांत झोपणारा. मन मोठं ठेवा आणि लोकांना माफ करा, पण एवढी समज ठेवा की पुन्हा त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. वाईट सवयी जर वेळेत बदलल्या नाहीत तर त्या तुमच्या आयुष्यातला वेळच बदलून टाकतात. जी मजा स्वतःची ओळख बनवण्यात आहे ती कोणाची सावली बनण्यात नाही. मैलोंचा प्रवास एका क्षणात बर्बाद झाला जेव्हा आपल्या लोकांनी विचारलं, सांगा का आलात. कोणाच्या येण्यानं किंवा जाण्यानं जीवन थांबत नाही, फक्त जगण्याचा अंदाज बदलतो. जीवनाच्या प्रवासात फक्त एवढाच धडा शिकलो आहे, आधार देणारे क्वचितच असतात, पण ढकलण्यासाठी मात्र प्रत्येकजण तयार असतो. या जीवनात कोणीही कोणाचं नसतं. आपण विचार करतो की कोणीतरी आहे जो फक्त आपलाच आहे, पण वेळ येते तेव्हा तोही आपला नसतो. जीवनाचं पात्र निभावणं एवढं सोपं नाही. माणसाला नात्यांना सावरण्यासाठी स्वतःला तुटावं लागतं. तुमचं जीवन असं जगा की जर कोणी तुमची निंदा केली तर लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. जीवन विज्ञानासारखं असतं, जितके जास्त प्रयोग कराल तितकेच चांगले परिणाम मिळतील. सिमेंटमधूनही एक गोष्ट शिकता येते, जोडण्यासाठी नम्र असणं आवश्यक आहे आणि जोडलेलं राहण्यासाठी कठोर असणं आवश्यक आहे. प्राण गेल्यानंतर शरीर स्मशानात जळतं, पण नात्यांतून प्रेम निघून गेलं तर माणूस मनातून जळत राहतो. जे लोक वेळ पाहून तुम्हाला सन्मान देतात ते लोक तुमचे आपले नसतात, कारण वेळ पाहून तर फक्त स्वार्थ साधले जातात. एवढे कमकुवत बनू नका की कोणी तुम्हाला तोडू शकेल, तर एवढे मजबूत बना की तुम्हाला तोडणारा स्वतःच तुटून जाईल. टेन्शन, डिप्रेशन आणि बेचैनी तेव्हाच होते जेव्हा माणूस स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त विचार करतो. इच्छा, अपेक्षा आणि नख यांना वेळोवेळी कापत जा, अन्यथा ही दुःखाचं कारण बनतात. दुआ मिळाल्या की तेवढं पुरेसं आहे,
औषधं तर किंमत दिल्यावर मिळतातच. कधी कधी मजबूत हातांनी धरलेली बोटंही सुटून जातात, कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभावली जातात. तारीफ चेहऱ्याची नाही तर चरित्राची असावी लागते, कारण चांगला चेहरा तयार करायला काही मिनिटं पुरतात, पण चांगलं चरित्र तयार करायला संपूर्ण आयुष्य लागतं. कितीही महागडे कपडे असले तरी खालच्या दर्जाचा स्वभाव लपवता येत नाही. स्वतःला तोडून देखील जगवून ठेवलं तरीही जग तुमच्यावर खुश होणार नाही. वाऱ्याचीही एक अजब सवय आहे, काही वेळेस विझलेली राखं पेटवतो तर कधी पेटलेले दिवे विझवतो. जर काहीतरी मोठं करायचं असेल तर तुमची विचारशक्ती उंच ठेवा. हा तो काळ आहे जिथं खरा मित्र थोडासा नाराज झाला की शत्रूंमध्ये उभा राहतो आणि तुमच्याशी सूड घेण्याची वाट पाहतो. तुम्ही कितीही सन्माननीय व्यक्ती का असेना, जर तुम्ही अशा माणसावर प्रेम केलं ज्याला सन्मान कसा करायचा हे माहीत नाही, तर तो तुमचे आत्मसन्मान आणि भावना नेस्तनाबूत करेलच. एका फकीराने माझ्या शरीराला स्पर्श करून म्हटलं, किती अजब मृतदेह आहे जो श्वास घेतोय, सांगा त्यांचा अंत कसा होईल जे आतूनच मेले आहेत. खूप लोक आहेत त्यांना आनंदी ठेवण्यासाठी आणि मी एकटाच आहे जो त्याच्या आठवणींमध्ये आनंदी आहे. जीवनाचे चार नियम आहेत, पैसे कमवा, कुटुंबाला आनंदी ठेवा, तुमच्या आयुष्यात मजा करा आणि फक्त तुमचं काम पहा. जीवन ज्यांना आनंद देत नाही त्यांना अनुभव खूप देतं. कोणाच्या आठवणीत जगणं सोपं नाही, आतून आतून संपणं खूप वेदनादायक असतं. मृत्यूच्या बाहूंमध्येच सुकून आहे, कारण जीवन तर एक खोटा व्यवहार आहे. जेवढं शक्य असेल तेवढं शांत राहणं चांगलं आहे, कारण सर्वात जास्त पाप माणसाच्या जिभेनेच होतं. वेदना कमी होत नाही, फक्त सहन करण्याची सवय होऊन जाते. कोणी लाख सुंदर असलं तरी जर तो प्रामाणिक आणि विश्वासू नसेल तर त्यात काहीच खास नाही. प्रत्येक परिस्थितीत हसण्याची सवय आमची आहे. जखम जितकी खोल तितकीच हसण्याची सवय आमची आहे. सापाच्या दातांमध्ये, विंचूच्या डंखात आणि माणसाच्या मनात किती विष आहे हे कोणीच सांगू शकत नाही. या जगात आधी धोका दिला जाईल आणि मग तुमच्यासमोर त्यांच्या मजबुरींचं गाणं लावलं जाईल. प्रेम त्याच्यावर होत नाही ज्याच्यासोबत राहायचं आहे, प्रेम तर त्याच्यावर होतं ज्याच्याशिवाय राहायचंच नाही. काश निर्माण करणाऱ्याने थोडी जास्त हुशारी दाखवली असती, माणसं थोडी कमी आणि माणूसकी थोडी जास्त तयार केली असती. रंग सोडणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक कितीही ब्रँडेड असले तरी मनातून उतरून जातात. लोक बऱ्याचदा विचारतात की तुटण्याचं कारण काय होतं, आणि मी माझ्या कमतरता सांगून तुमचा सन्मान वाचवतो. जेव्हा समस्या आपल्या लोकांमुळे निर्माण होतात तेव्हा तोडगा काढायला हवा. न्यायात एक व्यक्ती आनंदी असतो आणि दुसरा नाराज, पण तोडग्यात दोघेही आनंदी असतात. मित्रांनो, आजसाठी बस इतकंच. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत एका नवीन शिकवणीसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. जय श्री राधे कृष्ण. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.